ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 पथकाने बंद घरांची चोरी करणाऱ्याला अटक केली असून 7 गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत अशी माहिती DCP शिवराज पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या, त्यामुळे ठाणे क्राईम युनिट 5 अधिकाऱ्यांनी 2 पथकं तयार करून एका आरोपीला चौकशीत अटक केली असता आरोपीने त्रिपुराचा रहिवासी असल्याचं सांगितलं. विमानाने मुंबईत येण्यासाठी तो मुंबई ठाणे पालघर परिसरात 15 दिवस रेकी करत असे. बंद घरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा, चोरीचे दागिने विकून विमानाने पळून जायचा. ठाणे क्राईम युनिट 5 अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडनं 60 ग्रॅम सोनं, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपी आहे याच्यावरती पहिले जो 11 गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमागं. ते गुन्हे आहेत सांताक्रूजचे 4 आहेत, DN नगर भाईंदरचे 2 आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे 11 गुन्हे त्याच्यावरती दाखल होते. त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता, त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे. हे गुन्हे त्याने केलेले आहेत. तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 5 गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेली आहे. आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात येईल. CP गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.